आज चौदा मे स्वराज्याचे पहिले युवराज दुसरे छत्रपती धर्मवीर श्री संभाजीराजे भोसले यांची जयंती पाहुया सविस्तर छत्रपती संभाजीराजांचे कार्यकर्तृत्व केवळ महाराष्ट्राच्या चौकटीत मावणारे नव्हते शिवरायांच्या मृत्यूनंतर न थकता सतत नऊ वर्ष मोगल आदिलशहा सिद्धी पोर्तुगीज आणि अंतर्गत शत्रूंविरुद्ध संभाजीराजे लढत होते संभाजी राजांनी मोगल फौजांना साक्षात औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी संभाजी राजांनी सर्वस्व पणाला लावले संभाजीराजे जसे रणांगण गाजवणारे होते तसेच ते राजनीती डावपेच यामध्ये देखील निपुण होते संभाजीराजे केवळ किल्ल्यावर बसून राज्यकारभार करणारे नव्हते तर शिवरायांप्रमाणेच रणांगणात लढा देणारे होते त्यांनी प्रजेची हेळसांड कधीही होऊ दिली नाही

त्यांना स्वातंत्र्य देण्याचा आहे याचा पाया शिवरायांनी घातला तो वारसा संभाजी राजांनी चालविला संभाजीराजे जसे तलवारबाजीमध्ये निपुण होते तसेच ते ज्ञान क्षेत्रात अर्थात साहित्य क्षेत्रात देखील निपुण होते त्यांचे संस्कृत हिंदी मराठी इत्यादी भाषांवर प्रभुत्व होते त्यांनी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला संभाजीराजे सुसंस्कृत राजकारणी होते त्यांची मोगल आदिलशा सिद्धी पोर्तुगीजांच्या विरोधातील लढाई राजकीय होती धार्मिक नव्हती ते कधीही कोणाशी धार्मिक द्वेषाने वागले नाहीत सर्व जातीधर्मियांवर त्यांनी मनापासून प्रेम केले इंग्रज अधिकारी देखील छत्रपती संभाजी महाराजांच्या सौजन्याचे विद्वत्तेचे शौर्याचे वर्णन करताना काटकसर करीत नाहीत चरित्रसंपन्न निर्व्यसनी पराक्रमी राजा म्हणून संभाजी राजांचा लौकिक सर्वत्र होता अशा पराक्रमी नीतिमान छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती संभाजीराजे यांना मानाचा मुजरा